शेगावच्या जलंब गावामध्ये शीतल गोमासे या नवविवाहितेने आत्महत्या केली आहे। शीतलला सासरकडील मंडळींचा त्रास असह्य झाल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललंय। बाळाच्या पाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। माहेरकडून 2 लाख रुपये आणण्यासाठी त्रास देण्यात येत होता। या प्रकरणी पती भूषण गोमासे, दीर विशाल गोमासे तर सासू उषा गोमासे यांच्या विरोधामध्ये हुंडाबळी कायदा आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पती सध्या फरार आहे।